काय चुकलं आमचं याचं उत्तर द्या. नाही मग आता तेच म्हणले होते ना तुम्ही त्यावेळेस सुद्धा की 4 दिवसात हे होणार नाही, आम्हाला कायमचं द्यायचं, 1 महिन्याचा वेळ द्या. तुम्ही म्हणले 1 महिना पाहिजे, आम्ही 41 दिले. आता प्रॉब्लेम काय? मग 2 दिवसाचं म्हणले होते ना, आज 41 दिवस झाले. नाही ते मुद्दाम मागं ठेवलाय तुम्ही. आम्ही आंदोलन केलं की ते केशीचा धाक दाखायसाठी. नाही नाही नाही, काय धाक काय दाखवत रेजामध्ये? चाळीस दिवसांची मुदत संपली, 40 दिवसांचं अल्टिमेटम संपलं, सरकारकडून कोणतीच अधिकृत भूमिका आली नाही म्हणून जरांगे पाटील यांनी आपला मोर्चा पुन्हा आंदोलनाकडे वळवला. जरांगे पाटील आंदोलनस्थळी पोहोचले आणि थोड्याच वेळात मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे पाटलांना फोन केला, वाढून 10 दिवस दिले, किती सन्मान केला सरकारच्या सरकार. फोनवरून चर्चा केली, जरांगे पाटील यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. तुमचं ऐकलंय ना, मी काय खोटं बोलतोय का काय? तुमचा शब्द ऐकलाय त्या दिवशी मीडिया साक्षाला होता, आज मीडिया साक्षाला आहे, तुमचा शब्द पाळलाय का नाही आम्ही? तसंच गिरीश महाजन यांना रोखठोक उत्तरही दिलं. मग आता कोर आमच्या लेकरांचे जीवन उद्ध्वस्त करायचे. थोडा वेळ जर मिळतोय, कायमस्वरूपी जर मिळत असेल आरक्षण, तर मला वाटतं तुम्ही थोडी संधी दिली पाहिजे. नाही ना, थोडी दिलीच ना. मग आता तुम्ही 15 दिवस म्हणले होते, 41 दिवस दिलेत. झालं पण अजून येतात शिंदे समिती, आपण जेव्हा निवडली आहे मोठी त्यावर काम करतायत. आता ते करते दोन्ही वर्ष आम्ही काम घ्या फाश्या. नाही नाही, तेवढा वेळ लागेल. बरं, आता याच्यात दुसरं सांगा साहेब, जाऊ द्या, ते तर होत राहील, मी तर बसलेलो छे. आता 2 दिवसात गुन्हे मागं घेतो म्हणले होते आंतरवालीस महाराष्ट्रातले, एक बी घातला नाही. तुम्हाला ते बी व्हाय ना, तर आरक्षण कशाचं मिळत देतात तुम्ही आम्हाला? नाही नाही नाही, ते कायदेशीर तेही चाललेलं सगळं काम, तेही सगळं काम चाललेलं आहे. ते तर आपल्या हातचं काम आहे, ते चाललेलं आहे. गुन्ह्यांचं काम संदर्भामध्ये पोलिसांना आदेश दिलेले आहेत, ते होऊन जाईल. तुम्हाला कोणाला कोर्टाचं बोलवणं नाही आहे, कोणाला कुठे पुढे ठेवला बोलवणं नाही आहे. त्या बाबतीमध्ये जो शब्द दिलेला आहे तो होऊन जाईल, तो विषय नाही. लगेच होईल. पण 2 दिवसात म्हणले होते ना? नाही, 2 दिवसात होत नाही, ते सगळं तांत्रिक बाजू तपास आणि सगळ्या. तर तुम्हाला बोलवणार नाही जर कोणी पुढे ठेवला कोर्टामध्ये, ठरलेला आहे तो, निर्णय झालेला आहे. हा पण का खटले होते ना वापस? 2 दिवसात म्हणले, 8 दिवसात नंतर म्हणले ते आपले. थोडीशी तांत्रिक बाजू आहे त्यालाही, पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे. पण त्या बाबतीमध्ये तुम्हाला कोणाला बोलत येईल का? तो गुन्हा दाखल राहील असं होणार नाहीये. फक्त नाही म्हणजे समजा ते आंदोलन चालू होतं वरती डाव तसा ठोला म्हणायचं आमच्यावर टाकून. नाही नाही नाही, असं आमचं काही हेतू नाहीये. तुम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलेला आहे आणि तुम्हाला खरंच. मग 2 दिवसाचं म्हणले होते ना, आज 41 दिवस झालेत. आरक्षण या सरकारला तुम्हाला. याच्यात तिसरा मुद्दा एक दादा असा आहे परत की आपल्या बांधवांनी आता काही 15-16 जणांनी आत्महत्या केलेल्या, त्यांच्याबद्दल काहीच सहानुभूती नाही आणखी सरकारची. त्यांना नोकरी द्यावं किंवा त्यांना काही निधी द्यावा? आम्ही स्वतः पण नांदेडला, आम्ही त्यांच्या बोलवलो, त्यांच्या नातेवाईकांशी बोललो, त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोललो त्या दिवशी, आणि आम्ही सगळ्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत. तुम्ही आज आदेश द्या ना साहेब, आज आदेश द्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कलेक्टरांना, जिथं जिथं आत्महत्या झाल्या त्यांना शासकीय मदत. पहिले आपल्या जे 42 जणांना दिली होती आणि एक नोकरी सरकारी नियमाप्रमाणे लगेच मला वाटतं दिली गेली असेल त्या ठिकाणी, दिली गेली नाही. माहिती घ्या, नाही दिली, मी थोडीशी घेतली माहिती. तुम्ही फक्त एक काम, मग कल्याण तरी होईल ना त्या लेकरांचं, गोरगरिबांच्या. आता त्यांचा जीव तर गेलाय, पाठीमागचे बारीक बारीक बाळ आहेत त्यांचे, ते तर उघड्यावर नाही पडायचे. आत्महत्या करतायत त्याचे सगळ्यांना दुःख आहे, निश्चित आहे. आणि आम्ही त्या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आहोत. तुम्ही फक्त आवाहन करा बाबांनो की असं पाऊल उचलू नका, काही करून आत्महत्या वगैरे हे करू नका, हे काही उपाय नाहीये. आपण मी आवाहन केलेलंच हे परत परत हे करतोय. आताही आता तुमचा फोन आला म्हणलं की लगेच मोबाईल हातात आला की लगेच मीडियावाले बांधून ते, मग काय आपलं सगळं उघडच असतंय, झालं सुरू. मी परवा काल खूप प्रयत्न केले पण मी बाहेरगावी होतो 10 दिवस, त्यामुळे बाहेर देशात होतो त्यामुळे. आणि आपले इकडे जे कार्यक्रम होता आंतरवालीला, त्या दिवशी काही काही शेतकरी बांधवांचं थोडं नुकसान झालेलं आहे गावोगाव, त्याचे जर पंचनामे करून थोडे मुख्यमंत्री सहायता निधीतून तातडीनं केलं तर ते निवासाठी सगळं करून घेऊ. फक्त माझी आता विनंती अजून आपल्याला, तुम्ही हा निर्णय थोडा थांबवा, तुम्ही आपण मार्ग काढू. तुम्ही एकदम अशी म्हणजे कसं होईल इतकं टोकाची भूमिका घेऊ नका, आवाहन घोषणाची तुम्ही थोडं वाटलं ते साकळी नाही करा वाटलं तुम्ही, तुम्हाला अजूनही सांगेल. पण तुम्ही थोडंसं हे थांबवा, तुम्हाला आरक्षण 100% द्यायचं आहे, नियमानुसार द्यायचंय, नियमात होऊन द्यायचंय. तुम्ही ऐका, मी मुख्यमंत्री म्हणून त्यांचं आपले बोलणं करून देतो, तेही बोलतील आपल्याशी. तेवढं जर ते 2-3 काम थोडे गुन्ह्याचा एक विषय, ते आत्महत्येचा आहे, त्या नुकसान भरपाईचा एक आहे,
नाही ते सुरू म्हणलं लय दिवस सुरू आहे ना, मग ते ह्यास होत आहे ना तुमच्या भरोश्यावर आम्ही 40-40 दिवस द्यायचे, आता ते गुन्ह्याचं 2 दिवसात एक बी झालं नाही, म्हणजे असं आहे की डावं टाकून ठेवले जेव्हा ही होईल त्याचा अर्थ असं होतोय असं वाटतंय. चला तुम्हाला 2 दिवसात रिझल्ट देतो, तुम्ही ऐका आता निर्णय घेऊ नका आणि पुढे त्रासात पडतो बाबा, नका नका करू मग अजून आपल्याला मागे फिरता येणार नाही आणि थोडा वेळ लागला तर मग अजून उगस आपल्या जीवावर कसं तुमच्या अजून एवढं चांगलं काम होतं या सगळं तुमचं कसं चांगलं होतं काही होऊनच द्या चांगलं तुम्ही बहुत द्या होईल चांगलं होईल ऐका तुम्ही माझं चांगलंच होईल तुमचंच ऐकलंय ना मी काय खोटं बोलतोय काय का तुमचाच शब्द ऐकलाय दोघी तिघी कामांच्या लाईन लावून त्या दिवशी मीडिया साक्षाला होता आज मीडिया साक्षाला आहे तुमचा शब्द पाळलाय का नाही आम्ही नाही पाळला तुम्ही तुमची काही चूक नाही तुम्ही शब्द पाळला आम्ही मग आता कोर आमच्या लेकरांचे जीवन उद्ध्वस्त करायचे हे काम आपल्या हातूनच होणार आहे मी तुम्हाला सांगतो पण मला असं वाटतं थोडं आपल्याला चिकेला आरक्षण द्यायचंय उगत भावनेत येऊन किंवा देऊन टाका आम्हाला असं करणं चालतंय आम्हाला ते आता कुठेही त्याला चॅलेंज होणार नाही किंवा त्याला कोणी त्याला फिरवणार नाही सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय अशा पद्धतीने आपल्याला ते द्यायचंय म्हणून आमची थोडी वेळ वाचतोय आम्ही ते बाकी काहीच नाही नाही आपली मागणी सर्वोच्च न्यायालयाची नाहीये साहेब तुम्ही असं मनात काही छोडू का कोणाबद्दल याच्याबद्दल स्वतः मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस कार्यकर्ता अभ्यास करण्याचे करतात की आपल्यालाच द्यायचंय हा असं म्हणा तुम्ही आपल्याला द्यायचंय म्हणा आपली मागणी कोर्टातली नाहीच आहे कोर्टात टिकलं पाहिजे आता मागच्या वेळेला किती झालं आता आम्ही दिलं खालच्या कोर्टात दिलं हायकोर्टात टिकलं आता आम्ही टिकणार देऊ आणि तुम्ही आज तो एवढा एक छोटासा विचार करा बाकी दोघी तिघी गोष्टी व्यास करून घेतो पोलीस तिकडे त्या केसेसचा विषय आहे तो आपण मार्गी लावू नाही ते मुद्दा माग ठेवलाय तुम्ही आम्ही आंदोलन केलं की ते केसेचा धाक दाखवायसाठी मग 2 दिवसात तुमच्यासाठी साधा विषय त्या केसेचा नुकसान भरपाईचा तर काय चिल्लर नुकसान भरपाई झाली असेल लय झालं तर 10 गावात नुकसान भरपाई झाली असेल आणि 16-17 आत्महत्या झाल्या त्या होऊ नयेत कोणाचा लेकरू बाळू मरू नये त्यांचे लेकरू उन्हात पडू नये त्यांना मदत व्हाय ना काही ते ऍक्सिडेंट झालेले पोर आहेत ते कोमात आहेत कोमात त्यांनाही मदत नाही आहे म्हणजे आपले ते हॉस्पिटलचे अधिकारी आहेत ना ते फाईल सुद्धा पाठवत नाहीत किंवा तुम्ही आता 2-4 कामं करून घेतले समजा उदाहरणार्थ एक आत्महत्या कुठं झाल्या त्याचा ताबडतोब ही पाठवा रिपोर्ट पाठवा दुसरं नुकसान घरच्याशी बोललो अधिकाऱ्यांशी त्या दिवशी बोललो कलेक्टरना बोललो त्यांना मदत लागेल 2 टक्के मला म्हणजे माझ्या मी तिथे पालकमध्ये तिथे दोघे तिघे मी नांदेड चौकात मराठवाड्यामध्ये लातूरला तिथे नाही तरी पण तुमच्याशी बोलतो की समजा एक बाजू कोणची की तुम्ही जे गुन्हे मागे झालेत गुन्हे आहेत ते वापस घेतले दुसरा आत्महत्या झाल्या त्यांचा अहवाल कलेक्टरांकडून तातडीनं मागून घेतला ते ती मदत करते ते आपले नुकसान भरपाई कुठं 10-5 गावात झाली शेजारी त्यांची जर तातडीनं माहिती घेतली कलेक्टरांना जालण्याच्या किंवा त्यांना सांगून अहवाल मागून घेतला तर ती एक मदत होईल आणखीन एक कोणची आहे 4 सांगितलं होतं ना आत्ता हा आणि काय अंतिम टप्प्यात तुम्ही तर 1.5 महिना झाला तेच अंतिम टप्प्यात म्हणता अंतिम टप्पा किती लांब आहे कोणाला माहित तुमच्यावर ठुला आहे मागं मुख्यमंत्री साहेबवर म्हणून आम्ही वेळ 1 मिनिटात दिला हो एका पायावर भरायला त्यांनी मुख्यमंत्री मोदी बोललेले आपल्याला आपण त्याच्यावर विश्वास ठेवा त्यांनी तर काल एवढं टोकाची भूमिका घेतली म्हणजे मला एकदम शॉक त्यांनी सांगितलं खूप मोठं चॅलेंजिंग आम्ही आडमुठं करत नाहीत आडमुठं बोलत नाहीत आडमुठ्याची भूमिका नाही आमची काहीच नाही तुम्हाला आम्हाला आमच्या लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून आम्ही तोडगा काढायसाठी 10 पावलं मागे सरकलो होणार आहे ते होणार नियमानुसार होईल कायद्यानुसार होईल करून घेत तरीही तुम्ही काहीच करत नाहीत म्हणल्याच्या नंतर आमची चूक काय तुमचे 3-4 विषय लगेच मी मार्गी लावून घेतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.